केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विनायक राऊत पुन्हा एकदा आमने सामने आले. राणेंमध्ये निवडणूक लढवण्याची हिम्मत नाहीये, त्यामुळे ते कच खात आहेत. नारायण राणेंचा पराभव 100% निश्चित आहे असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला. तर आपण कुत्र्या मांजराला घाबरत नसतो असं प्रत्युत्तर यावर राणेंनी दिलं. महाराष्ट्रात आपला पक्ष सध्या वेट एंड वॉचच्या भूमिकेत आहे अशी माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी चंद्रपूरमध्ये दिली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे लोकसभेसाठीचे उमेदवार अजून ठरले नाहीयेत, त्यामुळे एमआयएमनेही आपले पत्ते उघड करायला नकार दिलाय. तर लढवू शकणाऱ्या जागांबाबत एमआयएम एका संस्थेकडून सर्वे करून घेत आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी चंद्रपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींची मिमिक्री केली आहे, मोदींचा आवाज काढलाय. यावेळी बोलताना अजित पवार यांचा सिंचन घोटाळा पाठीशी घातल्यामुळेच सरकार स्थापन केल्याची टीका जलील यांनी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 3 दिवसीय डिफेन्स एक्सपोचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वदेशी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. दरमियान स्वतः स्वदेशी राइफल हाथी घेत नेम शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल झालाय. गायकवाडांच्या गळ्यातल्या लॉकेटबद्दल त्यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारला गेला, त्यावर 1987 आपण एका वाघाची शिकार केली होती आणि त्याच्या दाताचं हे लॉकेट असल्याचं गायकवाड यांनी सांगितलंय, त्यामुळे गायकवाडांवर ही कारवाई झाली आहे. महानंद डेअरी एनडीडीबीकडे हस्तांतरणाच्या सरकारी निर्णयाला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध केलाय. तर त्यांचे जावई आणि महानंदचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख यांनी मात्र त्याचं समर्थन केलंय. उद्योग गुजरातला न्यायचा सरकारचा डाव आहे असं थोरात म्हणाले. तर महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी हा करार केल्याचं देशमुख यांनी सांगितलंय. महानंद दूध डेअरी एनडीडीबीला चालवायला देऊ नये अशी मागणी किसान सभेनं अकोल्यात केली. हा करार नेमका कसा आहे, कोणत्या अटीशर्ती ठेवल्या गेल्यात हे सरकारनं स्पष्ट करण्याची मागणी किसान सभेचे डॉक्टर नवले यांनी केली. दूध उत्पादक आणि जनतेला विश्वासात न घेता सरकार महानंद कोणाच्याही घशात घालू शकत नाही अशी टीका त्यांनी केली आहे. राज्याच्या काही भागात आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. खास करून विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात आजपासून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर इतर ठिकाणी हवामान कोरडं राहील. सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित 65 गावांसाठी सिंचन योजनेचा मार्ग मोकळा झालाय. विस्तारित म्हैसाळ सिंचन जत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 900 कोटींची निविदा प्रक्रिया राज्य सरकारनं जाहीर केली आहे. त्यानंतर उमदी इथे पाणी संघर्ष समिती आणि दुष्काळग्रस्तांनी फटाके फोडत पेढे वाटत आनंद साजरा केलाय.